कामगार विरोधी धोरण आणि प्रलंबित मागण्यांसाठी देश पातळीवर 11 केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपामध्ये महाराष्ट्र राज्यातील हिवताप आणि हत्तीरोग विभागाचे एकमेव शासन मान्य महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मध्यवर्ती संघटना सहभागी झाली. विविध मागण्यांसाठी आज संपात सहभागी होऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रखरपणे आंदोलन करण्यात आले. आज संपूर्ण राज्यभरात संघटनेच्या मागण्यांसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयासमोर आणि विविध महत्वाच्या रस्त्यांवर रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी आंदोलकांकडून एकच मिशन जुनी पेन्शन ही घोषणा देत आणि नारेबाजी करत मार्गक्रमण करण्यात आले. काय आहेत या संपकऱ्यांच्या प्रमुख मागण्या? अंशदान पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन तात्काळ लागू करावी. शासन यंत्रणेतील लाखो रिक्त पदे त्वरित भरावीत. बक्षीस समितीने शासन सादर केलेले खंड 2 त्वरित विनाविलंब प्रसिद्ध करावे. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2019 सेवा 5 दिनांक 22/11/2019 चे परिपत्रक तात्काळ रद्द करून विभागाचे जिल्हा परिषद हस्तांतरण रोखावे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांना जोखीम भत्ता मिळावा, समान कामाला समान वेतन मिळावे. अधिकारी सहवर्गातील आरोग्य विभाग व सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी मान्य केलेल्या पदशृंखलेला विनाविलंब आकृतीबद्ध करून लागू करण्यात यावे. राज्य सरकारी सरकारच्या कामगार विरोधी आणि जनविरोधी धोरणाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण देशभर कामगारांचा देशव्यापी संप होत आहे. या देशव्यापी संपाच्या निमित्तानं अमरावती जिल्हा ट्रेड युनियन काउन्सिलच्या वतीनं या ठिकाणावरून म्हणजे नेहरू मैदानावरून आता थोड्याच वेळात विशाल मोर्चाला सुरुवात होत आहे.